नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत सध्या पितृपक्ष चालू आहे याच निमित्ताने आज आपण पाहणार आहोत कोकणातील पारंपरिक पद्धतीने पितृपक्षात केल्या जाणाऱ्या पाच प्रकारच्या भाज्या यामध्ये आज आपण लाल माठ लाल भोपळा कारल पडवळ आणि दोडक्याची भाजी पाहणार आहोत अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करता येतात चला तर मग झटपट आणि सोप्या पद्धतीने पाच प्रकारच्या भाज्या कशा करायच्या ते पाहूया सुरुवातीला आपण पडवळची भाजी करून घेऊया इथे मी पाव किलो पडवळ स्वच्छ धुवून घेतलं त्यातल्या बिया काढून घेतल्या आणि नंतर असं बारीक चिरून घेतलेलं आहे दहा मिनिटांपूर्वी यामध्ये मी अर्धा स्पून मीठ घालून ठेवलं होतं आपण हे पडवळ चुरून घेणार आहोत अशा पद्धतीने हाताने पडवळ चुरून छान मऊ करून घ्यायचं आहे पडवळचा उग्रवास यामुळे निघून जातो तुम्ही पाहू शकता भाजी चुरून झालेली आहे बघा भाजीला पाणी आहे आपण ही भाजी अशा पद्धतीने घट्ट पिळून त्यातलं पाणी काढून टाकणार आहोत आणि मगच आपण ही भाजी फोडणीला घालणार आहोत भाजी फोडणीला घालण्यासाठी इथे मी गॅसवर पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल गरम करून घेतलंय यामध्ये मी अर्धा टीस्पून राई घातले राई तडतडल्यानंतर पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे हिरव्या मिरच्या कडीपत्ता थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे त्याचा छान स्वाद उतरतो आणि मग आपण यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा दोन चिमूट हिंग घालायचा आणि मीडियम फ्लेमवर कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया तुमच्याकडे जर पितृपक्षामध्ये कांदा लसूण न घालता स्वयंपाक करत असाल तर तुम्ही कांदा न घालता ही भाजी करू शकता आमच्याकडे कोकणात कांदा लसूण घालूनच पितृपक्षामध्ये स्वयंपाक केला जातो त्याच पद्धतीने मी तुम्हाला इथे सगळ्या भाज्या दाखवते कांदा परतून झालाय छान मऊ झालाय आता आपण यामध्ये पाव टी स्पून हळद घालूया आणि यानंतर आपण यामध्ये पाव कप भिजवलेली चणा डाळ घालूया चणा डाळ मी पाच ते सहा तास भिजवून घेतलेले आहे डाळ भिजवल्यानंतर पाव कप पा आहे आता आपण यामध्ये पडवळ घालूया गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि डाळ आणि पडवळ फोंडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया यानंतर आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालूया एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण पडवळ चुरताना थोडंसं मीठ घातलं होतं त्या अंदाजानेच आपण आता मीठ घालायचं आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनिटं भाजी वाफेवर छान शिजवून घेऊया सात आठ मिनिटांमध्ये आपण झाकण काढून मध्ये मध्ये भाजी ढवळून घ्यायची म्हणजे ती तळाला लागणार नाही सात आठ मिनिटं झाली तर आता आपण झाकण काढूया आणि भाजी तळापासून ढवळून घेऊया चमच्याने भाजी शिजली का चेक करायची बघा पडवळ अगदी छान शिजलेला आहे आता आपण डाळ शिजली का बघूया हाताने असं प्रेस करून बघायचं बघा डाळही सात ते आठ मिनटांमध्ये अगदी छान शिजलेली आहे आता आपण यामध्ये पावकप खोवलेलं ओलं खोबरं घालूया खोबरं यामध्ये मिक्स करून घेऊया आणि लो फ्लेमवर पुन्हा यावर झाकण ठेवून भाजी आपण दोन मिनिटं वाफेवर शिजवून घेऊया म्हणजे खोबरं पण छान शिजलं जाईल पुन्हा दोन मिनिटांनी आपण झाकण काढूया आणि भाजी तळापासून ढळून घेऊया आपली पडवळची भाजी तयार आहे यानंतर आपण दोडक्याची भाजी करूया त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक टीस्पून राई घालायची राई छान तडतडल्यानंतर पाच सहा कडीपत्त्याची पानं घालायची पाव टी स्पून हिंग आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया कांदा परतून झालाय आहे आता आपण यामध्ये पाव टीस्पून हळद घालूया पावटीस्पून जिरे पावडर अर्धा टीस्पून धणे पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला आणि दोन टीस्पून लाल तिखट गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करूया आणि थोडा वेळ मसाले तेलामध्ये परतून घेऊया मसाले परतून झाले की यानंतर आपण यामध्ये अर्धा कप भिजवलेली चना डाळ घालूया डाळ आपण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया डाळ मी पाच ते सहा तास पाण्यात भिजवून घेतलेली आहे डाळ भिजवल्यानंतर अर्धा कप आहे तुम्ही चणा डाळीऐवजी तुरीची डाळ देखील घालू शकता किंवा ही भाजी तुम्ही मिरचीवर पण करू शकता आता आपण यामध्ये अर्धा कप पाणी घालूया गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि यावर झाकण ठेवून चणा डाळ छान शिजवून घेऊया साधारण चार पाच मिनिटं आहेत आता आपण झाकण काढूया आणि एक वेळ तळापासून ढवळून घेऊया आणि मग आपण डाळ शिजले का बघायची पहा डाळ अगदी छान शिजलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि यामध्ये दोडका घालूया इथे मी अर्धा किलो दोडका असा बारीक चिरून घेतलेला आहे दोडक्याच्या मी शिरा काढून घेतलेल्या आहेत दोडका कोवळा आहे म्हणून मी मधल्या बिया काढलेल्या नाही आहेत जर दोडका जून असेल तर तुम्हाला त्या बिया काढाव्या लागतील दोडक्याच्या खूप मोठ्या पण फोडी करायच्या नाही आहेत आणि अगदी बारीक पण करायच्या नाही आहेत दोडका शिजल्यानंतर मऊ होतो आणि मग त्याच्या फोडी अगदी बारीक होतात दोडका आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपण गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करूया आपण यामध्ये अजिबात पाणी घालणार नाही आहोत आणि ही भाजी आपण वाफेवर शिजवणार आहोत दोडक्याला अंगचं पाणी सुटतं त्यातच आपण दोडका शिजवून घेणार आहोत दहा ते बारा मिनिटं मी ही भाजी वाफेवर शिजवून घेतली बघा दोडका छान शिजला गेलाय आपण तळापासून ढवळून घेऊया दोडक्याला जे पाणी सुटलं त्यामध्येच मी दोडका शिजवून घेतलेला आहे दोडका अगदी परफेक्ट शिजलाय यातलं सगळं पाणी पण आटलेलं आहे मी भाजी अगदी सुकी केलेली नाही आहे अशी थोडीशी ओलसर भाजी ठेवायची आहे यानंतर आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घ्यायची आपली दोडका आणि चणाडाळीची भाजी तयार आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पुढची भाजी करूया यानंतर आपण कारल्याची भाजी करूया त्यासाठी इथे मी पाव किलो कारली स्वच्छ धुवून घेतली त्यातल्या बिया काढल्या आणि भाजी अशी बारीक चिरून घेतलेल्या आहे दहा मिनटांपूर्वी मी अर्धा टी स्पून या भाजीला मीठ लावून ठेवलं आहे आता आपण ही कारली अशा पद्धतीने चुरून घेऊया म्हणजे कारल्याचा कडवटपणा कमी होईल बघा कारलं चुरून झालं आहे कारल्याला पाणी पण सुटलेलं आहे कारलं मी चुरून छान मऊ करून आहे आता आपण घट्ट पिळून यातलं हे अशा पद्धतीने पाणी काढून घेऊया आणि मग भाजी फोडणीला घालूया इथे मी गॅसवर पॅनमध्ये आपण चुरून घेतलेली कारल्याची भाजी काढून घेतली आहे आपण ही भाजी पाच ते सहा मिनिटं लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घेणार आहोत म्हणजे कारल्याचा कडवटपणा कमी होईल चार पाच मिनिटं लो फ्लेमवर कारल्याची भाजी भाजून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता कारल्याचा रंग आधीपेक्षा बदललेला आहे आपली कारल्याची भाजी भाजून झाली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ही भाजी दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया कारल्याची भाजी फोंडीला घालण्यासाठी इथे मी गॅसवर पॅनमध्ये तीन टेबलस्पून तेल गरम करून घेतलं यामध्ये आपण दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत कांदा तेलामध्ये मिक्स करून घेऊया आणि हलका मऊ होईपर्यंत परतून घेऊया कांदा परतून झालाय आता आपण यामध्ये पाव टी स्पून हळद घालूया आणि दोन टीस्पून लाल तिखट घालायचं गॅसची फ्लेम लो आहे हळद आणि तिखट कांद्यामध्ये मिक्स करूया आणि थोडा वेळ परतून घेऊया आणि यानंतर आपण भाजून घेतलेली कारल्याची भाजी घालायची गॅसची फ्लेम लो केलेली आहे कारल्याची भाजी आपण फोडणीमध्ये मिक्स करूया यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ भाजीमध्ये मिक्स करूया आणि लो फ्लेमवर यावर झाकण ठेवून भाजी सात ते आठ मिनिटं वाफेवर शिजवून घेऊ सात आठ मिनिटं झाली आहेत आता आपण झाकण काढूया आणि भाजी एकवेळ तळापासून ढळून घेऊया बघा भाजी अगदी छान शिजली आहे आणि आता आपण यामध्ये पाव कप खोवलेलं ओलं खोबरं घालूया खोबरं भाजीमध्ये मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर झाकण ठेवून पुन्हा आपण दोन मिनिटं भाजी वाफेवर शिजवून घेऊया दोन मिनिटं झालीत आता आपण झाकण काढूया आणि भाजी एक वेळ ढवळून घेऊया आपली कारल्याची भाजी तयार आहे यानंतर आपण लाल भोपळ्याची भाजी करूया त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करून या या आहे यामध्ये मी अर्धा टीस्पून राई घातले राई तडतडल्यानंतर पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे भोपळा थोडासा गोडसर असतो म्हणून आपण यामध्ये थोडी मिरची जास्ती घालायची आहे मिरची आणि कढीपत्ता तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचा म्हणजे मिरची कढीपत्ताचा भाजीमध्ये छान स्वाद उतरतो यानंतर आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया दोन चिमूट हिंग पण घालायचा कांदा परतून झाला आहे आता आपण यामध्ये पाव टी स्पून हळद घालूया हळद फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया यानंतर आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला लाल भोपळा घालूया इथे मी पाव किलो लाल भोपळा घेतलेला आहे बघा मी भोपळ्याच्या अशा लहान लहान फोडी करून घेतलेल्या आहेत म्हणजे आपली भाजी लवकर शिजेल भोपळा मी आधी स्वच्छ धुतला नंतर त्याची साल काढली आणि बिया पण काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी अशा बारीक बारीक फोडी तयार करून घेतल्यात आपण या भाजीमध्ये अजिबात पाणी घालणार आहोत गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर झाकण ठेवून भोपळा शिजेपर्यंत वाफेवर आपण भाजी शिजवून घेऊया भोपळा वाफेवर फक्त सहा ते सात मिनिटांमध्ये छान शिजतो पाच सहा मिनिटं झालीत आता आपण झाकण काढूया बघा पाच सहा मिनिटांमध्ये आपली भाजी अगदी छान शिजलेली आहे हलक्या हात्याने ढवळायची भोपळा लगेचच शिजला जातो पहा भोपळा अगदी छान मऊसूत शिजलाय अशा पद्धतीने केलेली भोपळ्याची भाजी छान चविष्ट लागते आता आपण यामध्ये थोडंसं खोलेलं ओलं खोबरं घालूया खोबरं मिक्स करून घेऊया आणि लो फ्लेमवर यावर झाकण ठेवून पुन्हा एक मिनिटभर भाजी शिजवून घेऊया मिनिटभरानंतर झाकण काढूया भाजी हलक्या हाताने एक वेळ ढवळून घेऊया गॅसची फ्लेम बंद करायची आणि आता आपण वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर यामध्ये मिक्स करायची आपली भोपळ्याची भाजी तयार आहे यानंतर आपण लाल भाजी करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलंय यामध्ये आपण चार कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालूया मिरच्या थोड्या वेळ तेलामध्ये परतून घेऊया आणि यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा कांदा परतून झालाय आता आपण यामध्ये पावटी स्पून हळद घालूया आणि हळद फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये चिरलेली माठची भाजी घालूया इथे मी एक जोडी भाजी घेतली होती भाजी मी स्वच्छ निवडून घेतली तीन चार वेळा पाण्याने धुवून घेतली थोडा वेळ पाणी निथळू दिलं आणि मग अशी जाडसर चिरून घेतलेली आहे सुरुवातीला दोन मिनिटं आपण गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवणार आहोत म्हणजे आपली भाजी ओलसर न राहता छान मोकळी सुटसुटीत बनेल भाजी फोंडीमध्ये मिक्स करून घेऊया दोन मिनिटं मी यावर झाकण न ठेवता मीडियम टू हाय फ्लेमवर भाजी छान परतून घेतली आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं भाजी आळल्यानंतरच मीठ घालायचं म्हणजे मिठाचा अंदाज अगदी बरोबर येतो यानंतर आपण यामध्ये पावकप खोवलेलं ओलं खोबरं घालूया गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर झाकण ठेवून आपण भाजी दोन ते तीन मिनिटं वाफेवर छान शिजवून घेऊया दोन तीन मिनिटं झाली आहेत आता आपण झाकण काढूया भाजी तळापासून ढवळून घेऊया तुम्ही पाहू शकता भाजी किती छान मोकळी सुटसुटीत झालेली आहे अजिबात ओलसर राहिलेली नाही आहे आता आपण गॅस बंद करूया आपली लाल माटची भाजी तयार आहे आपल्या सगळ्या भाज्या तयार आहेत त्या मी वाटीत काढून घेतल्यात लाल माटची भाजी दोडका आणि चणाडाळची भाजी लाल भोपळ्याची भाजी कारल्याची भाजी आणि पडवळाची भाजी तयार आहेत आपल्या कोकणात पारंपरिक पद्धतीने केलेल्या पाच प्रकारच्या भाज्या पितृपक्षाव्यतिरिक्तही या भाज्या तुम्ही नेहमी घरात बनवू शकता अशाच पद्धतीने या भाज्या बनवून बघा तुम्हाला आवडल्या तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद